स्वागत करायला काय जरा कमी पडलंय का वाटतंय. देशपांडे साहेबांना आपल्या कॉलेजमध्ये बोलवावं ही आमच्या खूप दिवसापासूनची इच्छा होती. प्रत्यक्षात हे व्यक्तिमत्व या ठिकाणी आज उपस्थित राहिल्या हे आज आपल्या कॉलेजचं भाग्य आहे. आता बिडवे सरांनी सांगितलं म्हणजे ताई विषयीचे हा आवाज भाषण बंद करा म्हणून आहे का चालू ठेवा म्हणून आहे. आवाजाचे आणि कार्याचे मी दोन प्रकार असते. मला वाटलं तुमच्या आणि यांच्यामध्ये मी जास्त वेळ घेऊ नये. जसा देशपांडे साहेबांना त्यांच्या ताईचा हमेशा फोन येतो तसाच मला पण माझ्या मैत्रिणीचा हमेशा फोन येतो. जसा देशपांडे साहेबांना त्यांच्या ताईचा हमेशा फोन येतो तसा मला पण माझ्या मैत्रिणीचा हमेशा फोन येतो. ताईचा फोन आल्यावर आपण जरा जोरात बोलत असतात ताई, परंतु मैत्रिणीचा फोन आल्यावर जरा जपून बोलावं लागतं. मला सुद्धा आयुष्यामध्ये एक मैत्रीण आहे. मी घरामध्ये कमी आणि गाडीमध्ये जास्त राहतो. राम ड्रायव्हर सतत माझा फोन आला की कान टवकारून पाहतो. त्याच्यामुळे आणखीन मला हळू बोलावं लागतं आणि जपून बोलावं लागतं. तसाच एकदा मला फोन आला मी पण इकडून बोललो हॅलो कसे आहात. हा काय म्हणला. हो येतो कधी येऊ. खूप दिवस झाल्या आज दावं म्हणतो. पासून आपण या ठिकाणी इंग्लिश स्कूल चालू केलं होतं. आज जवळजवळ 300 ते 347 काहीतरी विद्यार्थी या ठिकाणी इंग्लिश स्कूलला आहेत. आणि आवर्जून असा उल्लेख करावा वाटतो या ठिकाणी शिक्षण घेणारे इंग्लिश मीडियमचं शिक्षण घेणारे आपल्या वाड्या तंड्याचे विद्यार्थी आहेत. कारण तंड्यावरच्या विद्यार्थ्याला मराठीचं शिक्षण घेणं काही दिवसापूर्वी शक्य नव्हतं, परंतु ग्रामीण भागातील तंड्यातील विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा काही गुणवत्ता असते, फक्त त्यांना संधी मिळत नाही म्हणून बरेचसे विद्यार्थी हे पाठीमागे राहत असतात. आपण सत्कार करत असताना पाहिलं असतात बरेचसे पारितोषिक किंवा वेगवेगळ्या विकास स्पर्धात्मक परीक्षा झाल्या त्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये सुद्धा तंड्यावरच्या विद्यार्थ्यांचा नंबर आलेला आहे. आणि या सर्वांना घडवण्यामध्ये आमचे प्राचार्य आणि त्यांचे सगळे शिक्षक वृंद चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. ऑलिम्पियाडची परीक्षा असेल किंवा दुसरे वेगवेगळ्या परीक्षा असतील, आता आपणाला पण वेगळ्या दिशेनं जायचं आहे. आपल्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी
आपणाला सुद्धा त्यामध्ये पालक आले, शिक्षक आले, संस्था चालक आले, या सर्वांनी मिळून प्रयत्न केला तरच आपले विद्यार्थी घडू शकतो. आपल्या पालकांची इच्छा असते आपला विद्यार्थी डॉक्टर बनावा, आपला विद्यार्थी इंजिनियर बनावा, परंतु मला सर्व पालकांना अशी विनंती करायची आहे, आपली इच्छा ही आपल्या विद्यार्थ्यावर